संजय धर्माला जास्त महत्व आलं होतं. मुलांना एकत्रित लहानपणी संजय देत असतो. आजही सुद्धा काही पंथांमध्ये लहानपणी जर कोणाला संजय देतात ते तिला भिक्त करून टाकतात. पण हे कशासाठी आपण करून द्याल हे सगळं समजून घेतो. जैन धर्मामध्ये सुद्धा बुद्ध धर्मामध्ये जैन धर्मामध्ये मानवा पंथामध्ये हे की संन्यास देण्याची पद्धती. बुद्ध धर्माने त्यावेळी भगवान बुद्धाने अशा प्रकारचे दीक्षा देण्याचा असा त्यावेळी प्रघात काढला. त्यानंतर भगवान बुद्धानंतर शंकराचार्य होऊन गेले. त्या शंकराचार्यांनी संन्यासाचे 10 प्रकार करून ठेवले. त्याला दशनामी संन्यास म्हणतात. 10 मार्ग वेगवेगळे गिरी पुरी भारती व धारण्य सरस्वती आनंद हे जे भेद्य प्रकार आहे. वन संन्यास म्हणजे वनातच राहणार. पुरी म्हणजे नगरात राहणार. पुरी म्हणजे नगर नगरात राहणार. भारती म्हणजे भारत भ्रमणच करत बसतो. पंचन्यास अशा प्रकारचे 10 संन्यास आहेत. आणि त्याचं काय झालं, त्यामुळे काय झालं की जो तो त्या परमार्थाच्या वैराग्याच्या भरीस येऊन संसार म्हणजे असा आहे, संसार सोडला पाहिजे, संसार सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही, आणि अशा प्रकारचे लोकांमध्ये समजूत निर्माण केली. आणि ती का निर्माण केली, लोक त्यावेळी भोगाच्या मार्ग जास्त लागले होते. म्हणून या भोगापासून पराभूत होण्यासाठी लोकांची भावना त्यागाकडे येण्याकरता म्हणून मग त्यावेळेसच्या लोकांनी अशा प्रकारचं भावना बदलवली आणि संन्यास धर्माला महत्व स्थापन केलं. मग जो जो संन्यास घ्यायला लागला असं होता होता घरचे आई वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांच्या पोषणाची किंवा त्यांच्या सेवेची जबाबदारी कोण घेणार म्हणून म्हणजे नाही. म्हणून त्यावेळेस मग वैदिक धर्मामध्ये असं म्हटलं गेलं की बाबा जोपर्यंत तुला मुलगा होत नाही तोपर्यंत तुझं काही कल्याण होत नाही, म्हणजे तू गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. अशा प्रकारचे मग त्यावेळीच्या ऋषी मुनींनी गृहस्थाश्रमाचं महत्व वाढवलं. वास्तविक पाहता संन्यासी जे लोक आहेत ते अनुकरणीय नाही आहे. कारण गावापासून दूर गृहस्थाश्रमापासून दूर ही माणसं समाजाच्या कोणत्या उपयोगात येतात फार क्वचित. तसे काही संन्यासी होऊन गेले दयानंद सरस्वतीसारखे किंवा आता रामदेव बाबा आर्य समाजाचे, ही काही माणसं देशाच्या कामी धर्माच्या कामी येऊन राहिलेले आहेत. पण जे संन्यासी आहेत बहुसंख्य संन्यासी हे कधीही जनतेच्या उपयोगाचे ठरत नाही. पण महत्व एवढं वाढून दिलं त्यांचं की त्या संन्यासाची सेवा करायची. संन्यास म्हणजे फार मोठा उच्च कोटीचा माणूस आणि त्याचं दर्शन घेतलं पाहिजे असं महत्व जर वाढवलं आणि गृहस्थाश्रमाचं महत्व कमी झालं. वास्तविक पाहता बुद्धाच्या अगोदर जेवढे काही ऋषी होऊन गेले असतील, त्यांचे वशिष्ठ होऊन गेले असतील, ते विश्वामित्र होऊन गेले असतील, ते त्या बृहदारण्य उपनिषदामध्ये झालेले ज्ञानवंत ऋषी होऊन गेले असतील, हे सगळे ऋषी लहान अग्नि ऋषी हे सगळे ऋषी गृहस्थाश्रमी होते. कुणी संदेशी नव्हता. अगस्ती ऋषी हे तर रामचंद्राच्या काळामध्ये किंवा भगवान कृष्णाच्या काळामध्ये त्यांचे गुरु जे होऊन गेले ना, त्यांचं गुरुचं नाव काय सांदीपनी, हे सुद्धा ग्रस्थाश्रमीच होत. म्हणजे हे सर्व ऋषी म्हणजे ग्रस्थाश्रमी होते आणि त्यांनी खऱ्या अर्थाने समाज घडवला. राजपुत्रांना धनुर्विद्या शस्त्रास्त्रविद्या ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण त्यावेळी त्या ग्रहस्थाश्रमात असणाऱ्या ऋषींनी दिलं. आणि या मधातल्या काळामध्ये या ग्रहस्थाश्रमी लोकांचं महत्व कमी केलं आणि संन्यासी लोकांना जास्त महत्व दिलं. काय करू शकली नाही. आणि म्हणून आजही सुद्धा त्या संन्यास धर्माला जास्त महत्व भरपूर पक्ष आली. पण लोकांना असं वाटतं हा हा म्हणजे काय आकाशातून उतरला एवढं महत्व देण्यात काही काय करते.
बरोबर. मग त्यातून हे भाव निर्माण झाला. एका लहान मुलीला संदेश दिला आणि तो ज्यावेळेस मोठा होतो तेव्हा सेवेचा भावना नाही, आदर नाही, कशात काही नाही. महाराज म्हणतात त्याच नसतो सेवेचा आदर नसतो, कळला काही व्यवहार मना येईल पैसा उपकार करीत विकून टाकतात. मग समाजाला विकृत निर्माण करतात आणि त्याकरता गृहस्थान श्रमाचं महत्व सांगितलंय. महाराष्ट्रीय संत जे होऊन गेले ज्ञानेश्वरापासून त्यांनी गृहस्थान श्रमाचं फार मोठं महत्व सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांपासून चटके झोडले संन्यास धर्माचे निश्वर होते. तरुणपणी त्यांच्या वडिलांना संन्यास देऊन टाकला. मग काय हाल झाले. मी सगळ्या कथा बारीकही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही सगळं ऐकलेले असतात, कोणी पुढात ऐकलेलं आहे की म्हणून मला मी असं समजून म्हणून थोडक्यामध्ये मी काही सांगतो काही तुम्ही समजून घ्या. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास धारण केलं आणि ते कशा लागले रामानंद त्यांचे गुण फिरत फिरत जेव्हा ते महाराष्ट्रात आले आळंदीला आले तेव्हा त्यांची पत्नी ती उर्मिळी देवी साधू आहे म्हणून नमस्कार करायला येईल त्यांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्य त्या बाईनं त्या महाराजांना प्रश्न विचारला, महाराज हे हा आशीर्वाद या जन्मासाठी या जन्मासाठी जर म्हणत असाल तर माझा पती संन्यासी झाला अष्टपुत्रांनी जटी बोलवल्या मला तर एकही मुलगी आहे. रामानंदाने विचारलं गेला की ही तरुण मुलगी आहे हिचा नवरा असा कसा समजा विचारली होती. त्याने खाणा खुणा सगळ्या विचारल्या आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे जो आलेला आहे विठ्ठल नावाचा तोच तिचा पती आहे. तिथंच थांबले त्यावेळी जर काशी त्याला बोलावलं आणि सांगितलं की मिळेल त्या तरुणपणी या स्त्रीचा त्याग करून ती संन्यास घेतला हे चुकीचं जेव्हा होणार उद्या सर्वांचा. आणि मग त्यांना त्याच्या रामानंदाच्या आज्ञेमुळे परत त्यांना गृहस्थाश्रमात द्यावा लागला. संन्यास झाल्यानंतर गृहस्थाश्रमात हे फक्त इतिहासामध्ये एकच उदाहरण. संन्यास घेतल्यानंतर अनेक प्रकारे त्याचं पाऊल आकडं पडणारे असे अनेक संन्यास दिसतील मला. पण त्या गुरुनी सांगितलं की संन्यास जरी घेतला असेल तरी तो आता गृहस्थाश्रमात आला पाहिजे. आणि मग त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल पंतांनी आणि मग हे संन्यास घेतल्यानंतर जेवढी ब्राह्मण मंडळी होती त्यावेळेस आळंदीमध्ये सगळी गृहस्थात गेले की संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर गृहस्थाश्रम होऊ शकत नाही. आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्याला जे चार मुलं झाले ते कोण्याही वर्णाचे नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्रही नाही, हे वर्ण बाह्य कोण झाले. आणि म्हणून त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना जेवढा अशा प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागला की त्या गावातील ब्राह्मण लोकांनी त्यांना अन्न तर मिळू द्यायलाच दिलंच नाही पण भिक्षा सुद्धा मिळू नये अशा प्रकारचं त्या तिथं प्रचार केला गेला. विस्तव सुद्धा देता येऊ नये, कुंभाराकडून कोणतं मर्ग सुद्धा त्यांना भेटू नये असं त्या लोकांना जाऊन जाऊन सांगितलं ब्राह्मण लोकांनी. आणि आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा छळ सगळ्या संतांपेक्षा जास्त झाला आणि तो त्यांच्याच जातीच्या लोकांनी केला. हे हा इतिहास म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाचा छळ हा गृहस्थाश्रमीच माणूस करतो. ते ब्राह्मण काही संन्यासी नव्हते, ते ब्रह्मचारी नव्हते, परंतु डोक्यामध्ये अनिष्ट प्रथा एवढ्या घुसल्या की त्यामुळे मग माणूस हा माणसाला माणूस समजायला तयार होतो. आणि याप्रमाणे मंडळी महाराजांनी सांगितलं जसं मग हे सगळे म्हणले की ज्ञानेश्वरा पण ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वरीच मिळून टाकलं. मी आणि माझे कोण दयाचे सोडून गेले अंतकरण तू की एक संन्यासी जा. या जगामध्ये हे कपडे विकण्याला महत्व नाही. तो जे संन्यासी आहे की मी पणा माझे पणा आसक्ती हे याच्या अंतकरणातूनच निघून गेले असेल असा जो माणूस असेल ना तोच खरा संन्यासी आहे. भगवे कपडे घालणारा संन्यासी हे फक्त बाहेरच्या कर्मकांडाच्या दृष्टीने नाव आहे. मी त्या संन्यासावर टीका करतो समजून हे वास्तविक आहे. आणि म्हणून मंडळी महाराजांनी सुद्धा कोणा म्हणतात संन्यासी हे त्यांनी ग्रामीण सांगितलं.
की कोणी देवीची स्वावलंबन कोणी दुसऱ्याला धन पुरवता पण तो सर्वस्व जे समर्पण तोच संध्याशी जाणार त्याला संध्याशी समर्पण की जो आपलं स्वतःच सर्व जनतेसाठी समर्पण करतो तो खरा संध्याशी कपिल मुळे घालून आता मला घराचं संबोधन पर्यंत मठात राहत बसायचो आणि मग पुन्हा आणखी समाजाचा रोग बनायचो असं नाही म्हणून असो तेव्हा अशा प्रकारचा तो ग्रहस्थाश्रम त्यांनी झाला आणि ग्रहस्थाश्रम झाला म्हणजे काय या समाज व्यवस्थेच्या दृष्टीने ग्रहस्थाश्रम इथं त्यांनी महाराजांनी मध्ये म्हटलेलं आहे की जेवढे काही वर्ण असतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्या चारही वर्णाचा भार ग्रहस्थाश्रमावर आहे संध्याशी माणसाचं जीवन ही सुद्धा ग्रहस्थाश्रमी माणसाच्या दर्जावर आहे ग्रहस्थी माणूस जर शेतात काम करणार नाही तर अन्न पिकणार आहे नाही संध्याशी कुठं खाली आज मठामध्ये जगाच्या खोदर आहे संध्याशी कोणाच्या भरोशा तुमच्या भरोशा शेतकऱ्याच्या भरोशा ग्रहस्थाश्रमी माणूस शेतकरी असतो संध्याशी शेतकरी झाला कधी नाही जेवढं मोठं अन्न उत्पादन करतो आणि पुन्हा आणखी तो संन्याशीच्या जवळ जाऊन अत्यंत नम्रतेनं त्याच्यापुढे ताक ठेवतो नमस्कार करतो हे सगळं काही संन्याशाला जगवणं जे असेल त्याच्या ग्रहस्थाश्रम आज या देशामध्ये जेवढे काही लोक असतील या सगळ्यामध्ये ग्रहस्थाश्रमी मनुष्य जो शेतकरी आहे तोच सगळ्यांना जगवणार आहे या दक्षिण हिंदुस्थानामध्ये महापुरुष होऊन गेले त्याचं नाव तुम्ही ऐकलं नसेल ते मद्रासकडे होऊन गेले त्यांचं नाव आहे महर्षी तिरुवल्लुवर त्यांचं नाव तिरुवल्लुवर त्याला दक्षिणेत ज्ञानेश्वर म्हणतात त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे तिरुकुरल म्हणून कुरल असा आहे तो तामिळ भाषेत आहे त्यांच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल असे वर्णन केलेलं आहे ते म्हणतात की शेतकरी जर हात गुंडाळून नसेल शेतात उजबात चालणार नाही तर सर्वसंग परित्याग केलेल्या संन्याशालाही जगणं मुश्किल होऊन जाईल तोही तडकून तडकून जगून जाईल पूर्ण काही मी तर असं म्हणतो की कोणताही देव असो मंदिरातला शंकर असो विठोबा असो दत्तात्रय असो कोणी असो अरे या देवाला सुद्धा नैवेद्य शेतकऱ्याच्या भरोशा मोठ्या कपड्याच्या कठ्यात तुम्ही देवासमोर ठेवत नाही देवा आता आपल्याकडे काही नाही बघा आता हे कठ्या हे कपडा हा बंगलचा कपडा हे भागून म्हणजे बंदच नाही बा आपल्या घरी माझ्या काही पाहुण्या जरी आला तुमच्या घरी जर बंदच नसलो तर 5,000 बंड त्याच्या ताटात टाकलं तर विसर येऊ नये हे भावना त्यांचा त्याच्यासाठी अन्न असावं लागते आणि तो अन्न निर्माण करणारा जो कोणी असेल तो ग्रहस्थाश्रमी आहे आणि त्याकरता आश्रम धर्म हा अध्याय जो लिहिला हा ग्रहस्थाश्रमाचं महत्व जे आहे हे त्यांनी सांगितले आहे राष्ट्रसंत ग्रहस्थाश्रमी नव्हते परंतु समाजाची पणव त्यांच्या मुली तोडली ध्यानी घेऊन निसर्ग नियम धर्मी योजना ग्रहस्थाश्रम ज्यांनी व्यक्ती गाव राष्ट्र उत्तम धारणे प्रसारले म्हणजे निसर्ग नियम लक्षात घेऊन ग्रहस्थाश्रमाची योजना केली आणि या ग्रहस्थाश्रमामुळे व्यक्ती गाव राष्ट्र हे उत्तम राहिले चालले काही ब्रह्मचारी असतात महाराजांनी असं काही हट्ट घेतलं की सगळ्यांनी लग्नच केले पाहिजे नाही कारण काही असते महासंस्कारी काही उपजत थोडी असते त्यांची त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी व्हावे न व्हावे झालंच पाहिजे असं काही नाही आणि कोणी जर अशा प्रकारचा साधना करत असेल आणि ब्रह्मचर्य राखत असेल तर त्याच्यासाठी मुघाई किती पाहिजे नाहीतर मग असा हट्ट नाही करा पाहिजे लग्न केलंच पाहिजे परंतु ही दुर्गयोगी आहे ही सांगितलं आहे मुख्यालय अभ्यासावे लग्याने पर्वती चढावे आंधळ्याने युद्ध करावे तैसे कठीण ब्रह्मचर्य आध्यात्मिक साधनेशिवाय ब्रह्मचारी पुरुष